नमस्कार, स्वप्निल और ट्यूटरमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण रिप्लेस हा ऑप्शन्स बघणार आहोत. तर बघा, आधी याच्यासाठी मला आधी ती आहे ती सेल सिलेक्ट करून घ्यावं लागेल. पूर्ण मी हा कॉलम सिलेक्ट केलेला आहे. कॉलम सिलेक्ट केल्यानंतर याच्यावर क्लिक करू, त्यानंतर रिप्लेसवर आपण क्लिक करू. रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर फाइंड वॉट, म्हणजे ज्याला रिप्लेस करायचं ते वर लिहायचं आणि ज्याच्याशी रिप्लेस करायचं ते खाली लिहायचं. आता मला रिप्लेस करायचं आहे ए बी सीला, तर मी इथे फाइंड वॉटमध्ये ए बी सी लिहील. इथे बघा, मी ए बी सी लिहित आहे आणि ज्याच्यासोबत रिप्लेस करायचं तो मला खाली लिहावं लागेल. आता मी सी बी एस सी रिप्लेस करते आणि त्याला रिप्लेस ऑल करूयात आपण. बघा, रिप्लेस ऑलवर क्लिक केल्यानंतर हे रिप्लेस झालेलं आहे. तुम्ही रिप्लेस एक करायचं असेल, बाकीच्या फाइंड्स करायचे असतील किंवा फाइंडनेस करायचं, आपण तुम्ही हे ऑप्शनसुद्धा यूज करू शकता. तर आता मला रिप्लेसच करायचे आहेत. तर रिप्लेस ऑल म्हणजे ज्या ठिकाणी ए बी सी असेल ना ते पूर्ण चेंज होईल, सी बी ए होऊन जाईल. तर बघा, इथे एक रिप्लेसमेंट झालेली आहे आणि इथे ए बी सीचं सी बी ए झालेलं आहे. ओके करते आणि आता परत एकदा बघूयात आपण. आता आपण सी बी एला ए बी सी करूयात. तर कसं करायचं ते बघूया आपण. तर मी याला क्लोज करून देते परत एकदा. क्लोज केल्यानंतर परत एकदा मला हा कॉलम सिलेक्ट करावं लागेल. कॉलम सिलेक्ट केल्यानंतर परत एकदा फाइंड आणि रिप्लेसवर क्लिक करेल. फाइंड आणि रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता परत इथे रिप्लेसचं ऑप्शन दिसत आहे. आता बघा, फाइंड वॉट मला इथे काय करावं लागेल, सी बी ए, कारण की मला सी बी एला रिप्लेस करायचं असल्यामुळे मला इथे सी बी ए लिहावं लागेल. ज्याला रिप्लेस करायचं ना ते वर लिहायचं आणि ज्याच्यासोबत रिप्लेस करायचं आपल्याला खाली लिहायचं आहे. आता इथे रिप्लेस विथ मला ए बी सी करायचं, मी ए बी सी इथे खाली लिहिल. अशा प्रकारे मी रिप्लेस ऑलवर क्लिक करील आणि बघा, एक रिप्लेसमेंट इथे दाखवते झालेली आहे. बघा, माझी एक रिप्लेसमेंट इथे झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अजून ऑप्शन्सचा पण यूज करू शकतो आपण इथे. आता ऑप्शन्समध्ये काय आहे ना, आपल्याला जसं आपण फाईनमध्ये बघितलं होतं ना, सेट आपण सेलचा सेट सिलेक्ट करतो त्याप्रमाणे इथून करू शकतो. बघा, फॉर्मॅटवर क्लिक केल्यानंतर, क्लोज करते हे, इथे आपल्याला चूज फॉर्मॅट फ्रॉम सेलचा ऑप्शन अवेलेबल आहे. तर आपण तोसुद्धा वापरू शकतो. आता एखाद्या सेलचा मी फॉर्मॅट सिलेक्ट करते. समजा आता हा घेतला मी ग्रीन आणि कशासोबत रिप्लेस करायचा आहे ते मी आता खाली सिलेक्ट करते तो फॉर्मॅट. परत एकदा फॉर्मॅटवर क्लिक करून चूज फॉर्मॅट फ्रॉम सेल, ठीक आहे, चूज फॉर्मॅट फ्रॉम सेल क्लिक केलं आहे. आता ज्याच्यासोबत करायचं आहे ना तो मी ते क्लिक करते. आता बघा, ग्रीन आणि येलो, तर ग्रीनला येलो द्यायचं आहे. तर इथे रिप्लेस ऑल करत आहे पण रिप्लेस ऑल होणार नाही, कारण की आपण बघायला ओके करून घेऊयात. आपण रिप्लेस ऑल होणार नाही कारण आपण फाइंड वॉट आणि रिप्लेस विथ हे तिथे टेक्स्टमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. तर ते टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे आणि ते मला कॅन्सल करावं लागेल. तर बघा, इथे आपण विदिन शीट वर्कबुक वगैरे आपण करू शकतो. तर आधी मला हे टेक्स्ट जे आहे ते कॅन्सल करावं लागतील. एक टेक्स्ट मी कॅन्सल करते, लिहिलेले जे टेक्स्ट आहेत ते फाइंड वॉट आणि रिप्लेस विथ, कारण की मी जो फॉर्मॅट सिलेक्ट करा तो वेगळा आणि ते टेक्स्ट वेगळे आहेत. तर बघा, इथे माझी रिप्लेसमेंट झालेली आहे ग्रीन आणि येलोची. येलो हा ग्रीनने रिप्लेस झालेला आहे. बघा, ग्रीन हा येलोने रिप्लेस झालेला आहे. तुमच्या लक्षात नसेल तर मी परत एकदा करून दाखवते. याला आपण क्लोज करून घेऊयात. आपण ब्लँक सेल्स बघूयात, ब्लँक सेल बघूयात. आता मला ब्ल्यूला व्हाईटने रिप्लेस करायचं आहे. तर आपण बघूयात कसं होतं ते. परत एकदा फाइंड आणि रिप्लेसमध्ये रिप्लेसमध्ये जाईल मी. ह्याला जो सिलेक्ट केलेला आहे त्याला आपण क्लिअर करावं लागेल आपल्याला इथे. आधी इथे ब्लँक्स पाहिजे, इथे जर लेटर्स असतील ते रिप्लेस होणार नाही. तर बघा, क्लिअर फाईन फॉर्मॅटवर क्लिक करते मी. खालच्यासाठी पण मी क्लिअर फाईन फॉर्मॅटवर क्लिक करते. त्यानंतर परत एकदा ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन्स येतील आपल्याला चूज फॉर्मॅट फ्रॉम सेल. तर जो रिप्लेस करायचा आहे तो आपल्याला आधी चूज करावा लागेल. तर इथे क्लिक करते मी, क्लिक केलं आहे. त्यानंतर रिप्लेस काय करायचा आहे मला तो क्लिक करते. बघा, आणि परत रिप्लेस विथ कशासोबत रिप्लेस करायचं आहे ते मी इथे सिलेक्ट करते. बघा, ब्ल्यू आणि हे क्लिक केलं. बघा, ब्ल्यूच्या जागी माझं पूर्णपणे पाच रिप्लेसमेंट झालेलं आहे. जिथे जिथे ब्ल्यू होतं तिथे माझं ब्लँक आलेलं आहे सेल. अशा प्रकारे आपण रिप्लेस ऑल करू शकतो. परत एकदा अंडू करून बघूयात आपण. आता परत एकदा क्लिअर करते फाईल फॉर्मॅट. त्यानंतर परत एकदा आपण आता ब्ल्यूच्या जागी आपण ब्लँक देऊयात. तर मी आता फाइंड वॉट ब्लँक घेते. आता ब्लँक जिथे जिथे असेल ना तिथे तिथे पूर्ण माझं ब्ल्यू होऊन जाईल आणि याचं ब्ल्यू घेते. तर बघा, जिथे जिथे ब्लँक आहे माझा पूर्ण टेबलच ब्लँक आहेत काही सेल्स सोडून. तर बघा, पूर्णपणे माझे इथे ब्ल्यू झालेले आहेत, 223 रिप्लेसमेंट झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण रिप्लेसचा यूज करू शकतो. ह्याला मी अंडू करते, ओके करते आणि अंडू करते. आता बघा, आपल्याला ना इथे विदिन सर्च आणि लुकिंगचे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे सेम ऑप्शन्स आपण फाइंडमध्ये यूज केले होते, सेम ऑप्शन्स आहेत फाइंड आणि रिप्लेसमध्ये पण. फक्त फाइंडमध्ये आपण सर्च करतो आणि रिप्लेसमध्ये आपण रिप्लेस करू शकतो.
तर अशा प्रकारे आपण रिप्लेस ऑप्शनचा यूज करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गो टूचं ऑप्शन बघूयात. धन्यवाद.